मी कृष्णकांत सूर्यकांत कुलकर्णी, हे आमच्या कुटुंबाचं या गावात वास्तव्य आहे बरीच वर्ष. आम्ही ही वडिलोपार्जित आमची शेती करतो, आमचं शेतकरी कुटुंब. मागच्या वर्षी 2021 सालात डिसेंबर महिन्यामध्ये मी माझ्या भावाने या शेतामध्ये ऊस लावलेला होता या निमसड गावातल्या आमच्या जमिनीत. पण आणि तिथे एक गावगुंड आम्हाला इथं त्रास करतो या शेतजमिनीमध्ये ऊस जाण्यासाठी. तर आम्ही त्याच्यासाठी गेले 15 दिवस पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली या ठिकाणी आम्ही सुरक्षिततेसाठी अर्ज आम्ही दाखल केला होता की आम्हाला ऊस नेण्यासाठी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळावं, पोलीस संरक्षण मिळावं. ही सगळी प्रोसेस होत असताना त्या संदीप गायकवाड नामक त्या त्रयस्थ माणसानं समोरच्या आमच्या त्या गावगुंडानं एका दिवसात येऊन शनिवारी या शेतातला ऊस दुपारी साधारण 12:30-1 दरम्यान मशीन यंत्रणा आणून 4-5 ट्रॅक्टर, जवळजवळ 7-8 ट्रॅक्टर होते आणि जवळजवळ 20-25 जण अशा पद्धतीचे येऊन आमच्या ह्या शेतातला हा ऊस सगळा तोडून नेला आहे. एक प्रकारची त्यानं ही चोरी केली आणि आमच्यासारख्या कुटुंबावर अन्याय केलेला. आम्ही ही ऊस लावण्यासाठी ह्याच्यामध्ये ही पाईपलाईन वगैरे आम्ही सगळी केलेली, ह्याच्यासाठी आम्ही कर्ज काढलेलं आहे. आज आम्ही आमचा हा ऊस आमच्या हक्काचा चोरीला गेला, आम्ही काहीतरी त्याच्यातनं 2 पैसे मिळवणार होतो. आज ते नुकसान झाल्यामुळं आज आम्ही करायचं काय? आम्ही त्या पैशानं काळजी करणार होतो, कर्ज फेडणार होतो, आमची जी काही कामं आहेत आज हे सगळं राहिलेलं आहे. आम्हाला मानसिक त्रास होतो या गोष्टीचा आणि आम्ही त्याचं पोलीस अधीक्षकांना आम्ही पत्र दिलं आहे. त्या आम्हाला आत्मदहनाशिवाय ह्याच्या पुढं आणि पर्याय नाही, कारण ही माणसं अशीच जर आम्हाला आमच्यासारख्या गोरगरिबांना त्रास करायला लागली तर हे गतिमान सरकार आणि ह्याच्याकडं आम्ही न्याय मागून करायचं काय? जर आम्हाला गोरगरिबाला जर हे असंच त्रास सहन करा कोणी यायचं? पोलिसांना सुद्धा आम्ही 1:30 आम्ही फोन करून सांगितलं की आमच्या शेतातला असा असा ऊस त्रयस्थ माणूस नेत आहे. तरी सुद्धा पोलिसांनी संध्याकाळपर्यंत काही दखल नाही घेतली. 7:30-8 आमची दखल घेतली आणि जे FIR आहे तो काहीतरी रजिस्टर केला. दिवसभर हा ऊस सगळा जात होता, तो कुठच्या माणसाला त्या राजकारण्याच्या त्याच्या दबावाखाली जात होता. हे सगळं मीडियानं म्हणा किंवा इतरत्र कोणीतरी हे शोधून काढावं, पोलिसांनी आम्हाला जरा काहीतरी चौकशी करून सांगावं आणि आमच्यासारख्या ह्या गोरगरीब जे काही कुटुंबावर अन्याय झाला आहे आम्हाला कुठंतरी न्याय मिळावा. नाहीतर ही रोज असंच ह्या गोरगरीब एखाद्या कुटुंबावर अन्याय व्हायचा. आत्मदहन केल्याशिवाय आम्हाला ह्याच्या पुढं पर्याय नाही. आमचं हे कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. हे जवळजवळ 2.5 एकर क्षेत्रातला हा सगळा ऊस तोडून नेलेला आहे. कोणी यायचं, कुठल्याही गावगुंडाने हे करायचं, कुठल्याही पोलीस त्यांचं काही हे जर दखल घेणार नसेल तर आमच्यासारख्याने जायचं कुठं? काय करायचं काय? हे राजकारणी पुढारी गावगुंड ह्यांचं जर राज्य जर येणार असलं तर मग आमच्या गोरगरिबांसारख्यांना मरण्याशिवाय आणि पर्याय नाही. कुठेतरी हे सगळं कुटुंबाला नेऊन कुठेतरी आम्ही गळफास घेतला पाहिजे, विष प्राशन केलं पाहिजे. आम्ही पोलीस अधीक्षकांना तसं सांगितलं आहे. आम्हाला न्याय जर नाही मिळाला तर आम्ही नक्की ते पाऊल आम्ही उचलणार. ह्याला सर्वस्वी सरकार आणि सरकारी यंत्रणा जबाबदार असेल, एवढंच आमचं सरकारला सांगणं आहे.